नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। आपल्या आयचे खबरो। कारवार शहराच्या अजबी ओशियन सभाभवनात आयोजित केल्या विश्व प्रवासोद्यम दिसानिमित्तान कार्यक्रमाचे उद्घाटन कारवारचे आमदार श्री सतीश सैल आणि MLC श्री गणपती उळेकर यांनी झाडाक उदा घालून उद्घाटन केले। या वेळार जिल्हा प्रशासन आणि प्रवासोद्यम खात्या वतीन चित्रकला स्पर्धा आणि चित्रकला कार्यशाळेचे आयोजन केले। कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर आमदार सतीश सैल यांनी कॅनव्हासाचे चित्र सोडवून चित्रकला कार्यशाळेच्या कार्यक्रमाक चालना दिली। आमदार सतीश सैल यांनी कार्यक्रमा उद्देशून सांगले की शेजारी गोय राज्याक तुलना केल्यार कारवार जिल्ह्याचा विस्तीर्ण होड असून विशाल असे समुद्र किनारे तसेच खूप असे प्रवासी स्थळ असतात। देश विदेशातल्या प्रवासी वीक्षणाक येतात। जर गोय राज्यासारखो कारवार जिल्ह्याचा प्रवासोद्यम अभिवृद्धी जावचो फाटी असा म्हण जिल्ह्याचा प्रवासोद्यम वैर स्तरावर होऊक सगळ्याला सहकार्य जाय असे त्यांनी आपले मत उक्तले। ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸತೀಶ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ। ಉಳೇಕರ್ ಸಾಹೇಬ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ। ಅವರು ಸಹ ನಾವು ಕರೆದ ತಕ್ಷಣವೇ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗುವಂತ ಈ ಒಂದು ರಾಘವೇಂದ್ರಕ್ಕೆ ಅಮಿ ಮತ್ತೆ ರವಿ ಮೂಲಕ ಮತ್ತೆ ಮನೋಜ್ ಚಕ್ರ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಕೊಡ್ತಾ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ನೂರಾರು नरसिंह मार्केट कारवार। तुमका गरज आशिल्या देव कार्याक आणि मंगल कार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां केळी होमाकडी तुळशी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्या पानां तोरण बाशिंग गायीचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मिळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पावची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसिंह मार्केट रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। नरेगा कुली कामगाराला चल्याक 7 भांगराची पदका। यल्लापूर। समाजात खूपशा प्रतिभावंत विद्यार्थ्यांक आपली प्रतिभा गरीबपणान तशीच अर्धार सोडची पडतात अशी खूप उदाहरणं असतात। जर मनात आत्मस्थैर्य उरल्यास प्रयत्न केल्यास खिंची मनातली इच्छा पूर्ण करू जाता हे एक ताजे उदाहरण यल्लापूरच्या एक विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवला। कारवार जिल्ह्याच्या यल्लापूर तालुक्याच्या किरवत्ती ग्रामपंचायत व्याप्तीच्या होसळी ग्रामाचे रामचंद्र खिलारी हे मी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजनेत कामगिरीन सतत काम करून मिळालेल्या कुली पैशान
आपले सलायक मयूर हेमका धारवाडच्या कर्नाटक विश्वविद्यालयात पदवी संपादन केली. मयूर शाळा सुट्टेवेळार गावात येईल त्यांना मयूर स्वतः आपल्या कुटुंबाबरोबर नरेगा योजनेत कुली काम करतालो असे कळला. उत्तम अध्ययन करून श्रेष्ठ साधना केल्या मयूर हेमका 74वे घटिकोत्सवात राजशास्त्री विभागात 7 भांगराची पदक आणि अभिनंदनपत्र भेटला. मागासवर्गीय समाजात जन्मले मयूर हेमगेले कुटुंब या नरेगा योजनेचे अवलंबून असून नरेगा योजनेत सतत काम करून मयूराक शिक्षण दिले. पदक प्रदान समारंभात शिक्षण सचिव आणि समकुलाधिपती डॉक्टर MC सुधाकर हे मी पदक आणि अभिनंदना पत्र देऊन गौरव केलो असे प्रसार माध्यमात कळला. लेट प्रोफेसर जगम गोल्ड मेडल, लेट श्री HS ओसमनी मेमोरियल गोल्ड मेडल, प्रोफेसर VT पाटील गोल्ड मेडल, प्रोफेसर AM राजशेखरय्य गोल्ड मेडल, श्री हुंडेकर मंजप्प गोल्ड मेडल, श्री पवित्र अँड HM. कुंभारवाडा ते उळवी बस योग्य वेळाचे सोडची, विद्यार्थ्याला पालकाली आणि सार्वजनिकाली मागणी. जोयडा कारवार तालुक्याच्या कुंभारवाडा हिंगा शाळा विद्यार्थ्याक उळवी वेळाक वेळाचेर बस ना जाऊन विद्यार्थ्याले आणि प्रवाशाले हाल जातात. उळवीच्यान कुंभारवाडा वयचे विद्यार्थी सांजे 4:30 वाजताना शाळेतल्या सुटतात, जाल्यार कुंभारवाडा बस स्थानकार येल्यार सांजेर 6:30 पर्यंत 1 बस व्यवस्था ना जाऊन बसीसाठी प्रवासी आणि विद्यार्थी सरकाराकडे मागणी करते असतात, पण संबंधित अधिकारी मनार घेऊन जाऊन ही परिस्थिती येला असे प्रवासी आणि विद्यार्थी आरोप करतात. सांजेर 6:30 वाजताना बस येईल की पहिले मोफत प्रवासाचे महिला बसचे चढतात आणि नंतर पुरुष चढतात, पण हे विद्यार्थी घर अजून पावतपर्यंत कितलोसोच वेळ लागता, हेजेन विद्यार्थ्याक शैक्षणिक दृष्टीन खूप नुकसान जाता असो विद्यार्थी आरोप करतात. म्हण सांजेर 4:30 दरम्यान बस व्यवस्था केल्यावर प्रवासी आणि विद्यार्थ्याक सुलभ जातले म्हण या विषयात लक्ष घाल योग्य उपाय काढतो असे विद्यार्थ्याला पालकांना आणि सार्वजनिकान प्रसार माध्यमांमार्फत सरकाराने लक्ष वेधला. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.